नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. ढवळपुरी या ठिकाणी ताडी पिल्याने तरुणाचा मृत्यू. त्या ताडी विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील रमेश मधुकर बर्डे हा तरुण दशक्रिया विधीचे सामान आणण्यासाठी गेला असता सामान घेऊन घरी येत असताना ढवळपुरी फाट्यावरील शासनमान्य ताडीच्या शॉपमध्ये ताडी पिला आणि घरी गेला असता त्याला उलट्या झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला. सदरची घटना ही 25 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेनंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि विषारी ताडी विक्री करणाऱ्या त्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे आज 29 नोव्हेंबर रोजी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील मौजे ढोळपुरी येथील आदिवासी समाजाचे रहिवासी श्री रमेश मधुकर बर्डे हे ढोळपुरी गावातील रहिवासी असून ते दिनांक 25/11/24 रोजी सायंकाळी 5 वाजता वडिलांचा दशक्रियाविधी असल्यामुळं त्या विधीचं सामान आणण्यासाठी ढोळपुरी गावामध्ये गेले आणि तेथे संतोष त्या ढोळपुरी गावामध्ये राहणारे संतोष साळवे यांच्या घरी ताडी विकत मिळत असल्यामुळे आणि त्यांनाही ताडीचं व्यसन असल्यामुळे ते ताडी पिण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि ते ताडी पिऊन झाल्यानंतर आणि त्या विधीचं सामान घेऊन घरी आल्यानंतर एक अर्धा एक तासामध्ये त्यांना उलटीचा त्रास जाणू लागला आणि उलटीचा त्रास जाणल्यानंतर ते घरातून बाहेर आले आणि घरातून बाहेर आल्यानंतर उलटी केली आणि उलटी झाल्यानंतर लगेच ते बेशुद्ध अवस्थेत पडले. तर त्यानंतर त्यांच्या घरातील व्यक्तींनी त्यांना सरकारी आदिवासी समाज असल्यामुळं सरकारी हॉस्पिटल सिव्हिल येथे आणण्यात आले आणि तेथील तपासणी झाल्यानंतर त्या सिव्हिलच्या डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामध्ये ढोळपुरी गावामध्ये पांगरमलची सेकंड प्रवृत्ती या ढोळपुरी गावामध्ये चालू असून यापूर्वी आदिवासी समाजाचे शिवराम पोपट भले राहणार ढोळपुरी हे सुद्धा याच ताडी विषारी केमिकलयुक्त ताडी पिऊन त्यांचा मृत्यू पावलेला आहे. त्याचबरोबर गाजदीपूर जामगाव काळू नदी आणि वनकुटे ह्या भागातील सुद्धा आदिवासी समाजाचे व्यक्तिमय झालेले आहे. परंतु हे आदिवासी समाजाचे असल्यामुळं आणि तेथे राजकीय मोठं पाठबळ असून त्या राजकारणाच्या हेतूतून जाणीवपूर्वक हे मय झालेले ज्या व्यक्तीचे जे प्रकरण आहेत हे दाबवण्यात आलेले आहेत. त्यामुळं आणि त्याचबरोबर ह्या ढोळपुरी गावामध्ये जे ताडी विक्रेते तर एक शासन मान्यता एक ढोळपुरी फाट्यावर एक ताडीचं दुकान आहे आणि त्या दुकानातून या ढोळपुरी गावामध्ये आणि इतर पारनेर तालुक्यामध्ये ताडीचा सप्लाय केला आदिवासी भागामध्ये ताडीचा सप्लाय केला जातो आणि या दुकानाच्या ताडीच्या सप्लायामुळं हे जे 5-6 व्यक्ती ज्या मय झालेले आहेत त्यामुळं संतोष साळवे याच्यावर भादवी कलम 304(34) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्या सह आरोपी जे ताडी ढोळपुरी जे ते ताडी विक्रेते आहेत यांचं दुकानाचं लायसन रद्द करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा सह आरोपी करून करण्यात यावं. ही कारवाई दिनांक 9/12 आतमध्ये जर नाही झाली तर आम्ही दिनांक 9/12/24 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहोत. तरी मीडिया माध्यमातून विनंती करतो की जे झालेले मयत जे आहेत रमेश बर्डे यांच्या पत्नींना आणि इतर समाजाचे जे मयत झालेले व्यक्ती आहेत यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.